करताना मला इझी होईल. माहितपर्यंत कळलं की आतापर्यंत पंचतत्वाचा अभ्यास आहे. मग आता आपण आता घराचं सुरू करूया. ओके, तर मग आता मेन आपलं आता बघा, आपला हा जो दरवाजा आहे ना, आता हा आपला वायव्याचा दरवाजा आहे. आता वायव्यामध्ये 50 देवता, आता हे एवढे देवता आहे. आता हा दरवाजा मी बघितला याच्यामध्ये, मग आता हा जो दरवाजा आहे हा रोगचा दरवाजा आहे. रोग म्हणजे आपल्याला ना सतत फील होतो की मी आजारी आहे, मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय, फील फील. तर हा दरवाजा जो आहे ना, हा वायव्य दिशेमध्ये 4 देवता आहे आणि वायव्य दिशेमध्ये 4 दरवाजे खराब आहेत. ते टोटल निगेटिव्हच आहे, तो पॉझिटिव्ह दरवाजा नाहीच आहे. तर मग याच्यामध्ये 4 तुम्हाला गोष्टी दिसतील. पहिली गोष्ट म्हणजे पैसा तर तुमच्याकडे येणार नाही, येणार प्रचंड, पण तो हवेच्या माध्यमातून निघून जाणार. का? कारण हा वायू तत्व आहे ना. आता वायू तत्व म्हणजे काय? तर तुम्ही अगरबत्ती लावली तर तुम्हाला सुगंध येते, पण मला दिसतंय का? दरवळतोय, दिसत नाही ना आपल्याला सॉलिड फॉर्म मध्ये. मग सेम हा वायू तत्वामध्ये तुम्हाला दिसणार नाही, फक्त पैसा येईल पण निघून पण जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे रिलेशन स्पॉइल होतील लोकांबरोबर. म्हणजे तुम्ही लोकांशी किती चांगले वागा पण ते तुमच्या बोलते नाहीच होणार, तुम्हाला क्रेडिटच नाही मिळू द्यायला. तिसरी गोष्ट म्हणजे समजून घ्यायचं, तिसरी गोष्ट म्हणजे समजून घ्यायचं की हा दरवाजा असा आहे की तो तुम्हाला कुलदेवतेचे प्रॉब्लेम देतो. कुलदेवी माहितीये ना, तुम्ही कितीही कुलदेवीपर्यंत पोहोचू जाणार नाही, कारण ही कुलदेवीचा दरवाजा आहे. तर त्याच्या आणि लोकांची मदत नाही मिळू देणार. म्हणजे तुम्ही लोकांना मदत केलेली, पण तुमच्या वेळी आता कोणी मदत नाही करणार. लक्षात ठेवा, हा दरवाजा असा आहे. आणि कधी कधी हा दरवाजा असा आहे मॅम की आपल्याला पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी सुद्धा देखतो. म्हणजे लोकांशी पटतच नाही आपलं, म्हणजे आपलं काहीच भाग नसतो. आपण हा दरवाजा आहे, त्याच्यामुळे काय होतं, आपलं नेम फेम सक्सेस हे आपल्याला मिळापर्यंत आपल्या हातातून निघून जातं. आणि लोकांचे प्रॉब्लेम्स मेन म्हणजे हा दरवाजा म्हणजे लोकांचे प्रॉब्लेम. बस म्हणजे तुमचं काहीच होणार नाही घरामध्ये, पण लोकांमुळे तुम्ही होईल. कळलं? हा दरवाजा आहे. आणि तेच बरोबर दुसरा, आता आपण असं चालू असं जाऊया, आपण पूर्ण घराचं प्रेडिक्शन करू दे. आता बघा, ही आपली उत्तर दिशा आहे, बरोबर ना? आता कसं होतं